महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे त्यात सतत डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडर आणि तेलाचे दर सतत वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालंय चलनवाढ आणि सध्या सुरू असलेल्या पुरवठा साखळीच्या समस्येमुळे ग्राहक उपयोगी वस्तूंच्या किमती सुद्धा सतत आहेत त्यामुळे सगळ्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तूंच्या किमती सुद्धा सतत आहेत त्यातच आता एक एप्रिल पासून म्हणजेच उद्यापासून अनेक वस्तूंच्या किमती सुद्धा वाढणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यावर होणार आहे महागाई आणखी वाढणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता दर्शवण्यात येते आहे येत्या एक एप्रिल पासून काय काय महाग होणार आहे जाणून घेऊया उद्यापासून खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे अंडी मांस आणि दूध यासारखे पदार्थ महागणार आहेत कोका कोला आणि पेप्सी कोलाने देखील किमती वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे त्यांच्या देखील किमती वाढणार आहेत त्यासोबतच ओरिओ कुकीज किंवा रिड्स क्रॅकर्स हे सुद्धा मागणार आहे उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच लग्न सराईचे दिवस असतात त्यामुळे कपडे सगळेजण खरेदी करतात मात्र उद्यापासून कपडे खरेदी देखील होणार आहे सध्या अनेक दुकानदार हे कोरोना काळातील राहिलेला सगळा माल तो आता खाली करायच्या तयारीत आहे किरकोळ किमतीत सरासरी तीन पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढतील असं मॅकिनचे बिझनेस ऑफ फॅशन रिपोर्ट मध्ये सांगितलंय तर पंधरा टक्के फॅशन एक्झिक्युटिव्ह दोन हजार बावीस मध्ये दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कोरोना काळात सगळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद होते त्यामुळे एक एप्रिल पासून हॉटेलवर जेवण करणं देखील महागणार आहे सध्या सुरू असलेली कर्मचारी आव्हानं लवकरच दूर होणार नाहीत त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना अन्नासाठी अधिक पैसे देऊन कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवावं लागणार आहे घर खरेदी करणं महागणार आहे एक एप्रिल पासून केंद्र सरकार प्रथम घर खरेदी करणाऱ्यांवर कलम ऐंशी ई ए अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणं बंद करणार आहे अर्थसंकल्पात एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीस पासून ही सुविधा वाढवण्यात येणार नसल्याचं सांगितलंय वाहनांच्या किमती देखील महागणार आहे नवीन कारच्या किमती उच्चांकावर आहे आणि त्यातच वापरलेल्या कार किंवा ट्रकच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत त्यामुळे सर्व आर्थिक स्तरांवरील लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहे